सांगोला तालुक्यामध्ये मसोबा डोंगरगाव या गावामधील रेल्वे स्टेशन 2014 ओपनिंग झालं. तिथपासून ते आत्ता आज तागायतपर्यंत तिथे तेथील स्टेशनला तिकीटं उपलब्ध, काही ठराविक गावांची तिकीटं उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे स्टेशन मास्तर आणि लोकांच्यात वाद निर्माण होऊन स्टेशन मास्तरला वादाच्या भोवऱ्यात सामोरं जावं लागत होतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता. मी नेहमीचा प्रवासी आहे, मी कधीही बसनं प्रवास केला नाही. नेहमीच रेल्वेचे प्रवास असते. संध्याकाळच्या 10 वाजताच्या ट्रेन ही माझी नेहमीची असते, परळी मिरज टू परळी. आणि त्यानंतर भेडसावणाऱ्या नेमका समस्या जर म्हणलं तर मी तळेगावचा रहिवाशी आहे पुण्यामधला. तळेगाववरून इकडच्या साईडचं तिकीट कुठल्याही साईडचं वगैरे मिळत नाही. 2-3 वेळा मी ॲप्लिकेशन वगैरे पण दिले आहेत. डायरेक्ट कुर्डुवाडीचं तिकीट मिळत नाही. कुर्डुवाडीचं तिकीट नसल्यामुळे तिथे आपण 2-3 वेळा काय मिळालं नाही. तिकीट इथून लिहून वगैरे दिलं जातं. विदाऊट वी एखाद्याला जायला लागतं तिकीट नसलं तर. एस टी गेलेली असते, कशाने जायचं? विदाऊट गेल्यानंतर पुढे पकडल्यानंतर मग पकडते. व्हिडिओ बनवून मी समुदायाला व तेथील स्टेशन मास्तरांना घेऊन जत रोड रेल्वे स्टेशन ते स्टेशन मास्तर यांच्याकडे गेलो व त्यांना तक्रारीचं निवेदन दिलं. त्यामुळे स्टेशन मास्तरला सांगितल्यानंतर स्टेशन मास्तरांनी आमची म्हणणं ऐकून घेतलं व ते आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 3 ते 4 महिन्यात सगळी स्टेशनची तिकीटं उपलब्ध होतील. त्यामुळे वारंवार अशी त्यांच्याकडे तक्रार घेऊन जात असताना ते आता 1-2-3 महिने झाले तिकीटं उपलब्ध करून दिली व आत्तापर्यंत 4 गाड्या दिवसातून त्या ठिकाणी थांबतील. स्टेशनच्या बाबतीत म्हणजे तिकीटं उपलब्ध नसायची सर्व स्टेशनची पुढची, तर आता ती सर्व तिकीटं आपल्याला उपलब्ध असतील. आणि स्टेशन मास्तरसुद्धा पूर्ण आपल्याला चांगल्या प्रकारे प्रवाशांना वागणूक देतो आहे आणि सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. रोजचे 80-90 पॅसेंजर सकाळच्या गाडीला 8 असतात. या ठिकाणी प्रथम पहिल्यांदा आम्हाला मोडलिंग आणि कुर्डुवाडी तिकीट उपलब्ध नव्हते. CCI ॲजंट पाठवून मुंबईमधून बऱ्याच दिवसातून तिकीट यायला वेळ लागला, परंतु आता या ठिकाणी सर्व तिकीट आलेले आहेत आणि तिकीट आल्यापासून आमच्या स्टेशनचं भरपूर चांगलं उत्पन्न आपल्या रेल्वेला मिळू शकते. ज्या इंडिया अनहर्डनं आमच्या चॅनलची जी प्रसिद्धी केली होती आणि प्रसिद्धी करून आमच्या स्टेशनची जी प्रगती वाढवली त्याबद्दल मी या चॅनलचं अंतपूर्वक आभार आहे. मी अनिल डोंगरगावमधून महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.